मधुर भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिटाडेल एक्स्ट्रा वॅगनचा मिस्टर अँड मिस पुणे 2017-16 पार पडला. सिटाडेल एक्स्ट्रा वॅगनचा 2017 मोठ्या उत्साहात पार पडले. यासाठीचे ऑडिशन 16 ते 24 या वयोगटातील स्पर्धकांमध्ये झाले होते, ज्यामध्ये 7 मुले आणि 7 मुलींची निवड पुण्यात नुकतीच झाली. प्रस्तावित कार्यक्रमामध्ये करण्यात आली होती. उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्प वॉक इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेल्या गुण या निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर 14 अंतिम स्पर्धक निवडण्यात आलेत. या स्पर्धांमध्ये रोहन सोनवणे आणि प्रिया सिंग मिस्टर अँड मिस पुणे ठरले. बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती कुलारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यापूर्वी देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवीत अनेक लोकप्रिय व्यक्तींनी सिटाडेल एक्स्ट्रा वॅगनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून या स्पर्धेचे परीक्षण केले होते. यावर्षी सुद्धा या शानदार सोहळ्याचे परीक्षण करण्यासाठी शमा सिकंदर, अभिमन्यू सिंग, सोनाली कुलकर्णी, रश्मी झा, मॉडेल आणि अभिनेता उपेन पटेल व नीतू चंद्रासारखे नावाजलेले कलाकार उपस्थित होते. मधुर भांडारकर यांच्या हस्ते सिटाडेल मॅगझिनचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रश्नोत्तर फेरीमध्ये परीक्षकांनी स्पर्धकांना काही प्रश्न विचारले व स्पर्धकांनी देखील परीक्षकांना प्रश्न विचारले, ज्यामुळे या सोहळ्यात उपस्थितांना काही गमतीदार क्षण देखील अनुभवायला मिळाले. मुझे आज बहुत अच्छा लग रहा है कि मैं मिस्टर सिटाडेल बन गया हूँ. बहुत मुश्किल था, 7 दिन हमने बहुत मेहनत की, रोज़ सुबह सुबह जाते थे, पूरा दिन भर हम मेहनत करते थे और अभी फाइनली मैं मिस्टर सिटाडेल बन गया हूँ. 7 दिन पहले बस एक यही सोचा था कि आज बन जाऊँ और आज बन गया हूँ. बस आई फील ग्रेट, थैंक यू. मैं ऐसा इसको पूरा तो किसी को नहीं दे सकता, सबको थोड़ा थोड़ा दूंगा. मेरे घर वाले, फिर लॉवेल सर को स्पेशल थैंक्स है, फिर सब फैकल्टी, हमारे डेंटल केयर जिनके थे, स्किन केयर जिसका था, सब कुछ आई एम वेरी थैंकफुल सबको. अब इन सबके मेहनत के वजह से आज मैं आऊँ. बस आई एम ब्लेस्ड, थैंक यू सो मच. बहुत अच्छा लग रहा है, 7 दिन से हम लोग मेहनत कर रहे हैं इस चीज़ के लिए और आज वो सक्सेसफुल हुई है, तो काफ़ी अच्छा फील हो रहा है.